तर कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, आजचा वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे बघा आपलं नेहमीचं सकाळी 6:30, 7:30, 7:00 दरम्यानचं टायमिंग असतं. त्यावेळेला मी दिवे वगैरे लावत असते ताईंनो. तर आता काय उन्हाळ्याचे दिवस आहेत, हल्ली आता जास्त लवकर उजडतं, 6:00 उजडतं आणि 6:30, 7:30 तर चांगला दिवस वरती येतो. 6:40 दिवस उगवतो मला वाटतं, तर 6:40-6:45 चांगलं दिवस वरती आलेला असतो. तर आज आता नेहमीप्रमाणे माझी ही देवपूजा मी आज करून घेते, म्हणजे आता करते अन्नपूर्णा देवीची पूजा, आपली स्वयंभू उंबरठ्याची पूजा, तुळशीला पाणी, सूर्यदेवांना जलार्पण, हे केलं ना मला फ्रेश वाटतं मग स्वयंपाक वगैरे करायला. आणि आज मी बनवणार आहे आमरस थाळी. आता इंट्रो तर तुम्ही पाहिलाच, तर आमरस थाळी बनवते आहे, ह्या सीझनचा पहिला रस बनवते आहे. तर आता अशी मस्त अशी देवपूजा करते आणि मग आपण आमरस थाळीच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला ना हे दाखवलं, झुंबर दाखवलं दारातलं, येल्लो कलरचं, जे आता तुम्ही माझ्यावरती पाहताय डोक्यावरती. तर ते खूप छान मस्त दिसत होते आणि ते झुंबरच आहेत ना, ते खूप छान दिसतात. मी हे काढणार आहे आणि आपले नेहमीचे रेग्युलर जे माझे होते ते पिवळ्या रंगाचे झेंडूच्या फुलांचे ते अडकवणार आहे. पण एक आता गुढीपाडव्याला लावले होते, 8 दिवस आता राहू दे म्हटलं आणि नंतर त्याला आपण थोडंसं पाण्यातून काढून मग ठेवून देते आणि आपलं नेहमीचं लावेन. आणि हे सणसूद वगैरे काय असलं की त्यावेळेस लावता येईल. तर आतमध्ये घरातले सगळे झोपलेले आहेत, चांगले उठलेले आहेत पण उठून बसलेत आपलं अंथरुणात लोळत, आणि त्यांचं ते चालू असतं आपलं मोबाईल पाहणे, कुणाचं उठणे, आंघोळ्या, ब्रश चालू असतं त्यांचं. आणि इकडे माझं हे असं चालू असतं, देवपूजा उठून पहिल्या देवपूजा करणे. तर सकाळचं आवरलेलं असतं, सडा, परत झाडलोट, अंगणाची साफसफाई, कचरा वगैरे वेचणे, गाड्या धुणे, पार्किंग धुणे, हे सगळं सकाळचं उंबरटा वगैरे धुणे, हे सकाळचं सगळं झालेलं असतं. त्याचबरोबर माझं पण आवरलेलं असतं, बऱ्यापैकी साडी वगैरे घालून, म्हणजे गाऊन घालण्यापेक्षा साडी घालायला बरं वाटतं. गाऊनवर सकाळ असं वाटतं आंघोळ केल्यानंतर की पटकन गाऊन अडकवला की होऊन जाते, कधी साडी त्याला नेसत बसावं. पण व्लॉग आहे रुटीन, आता तुम्ही मला सगळेजण एवढा तरी ताई पाहताय, म्हणजे गाऊन प्रत्येकच व्हिडिओमध्ये बरोबर नाही वाटत. आणि एखाद्या दिवशी ठीक असतं गाऊन वगैरे चालतो, पण रोज रोजच नको वाटतं. म्हटलं चला आज एक छान अशी साडी घातली आहे पिंक कलरची, म्हटलं चला आज सणाचं म्हणजे रसाची थाळी बनवते, तर ते पाहिल्यासुद्धा तुम्हाला छान वाटेल. तर म्हणून साडी वगैरे घातली, केस तर विंचरलेले असतात, केस विंचरल्याशिवाय मला किचनमधलं काम सुचत नाही आहे. पहिले केस विंचरून व्यवस्थित पावडर वगैरे फेरन लावली लावून असतं सगळं आवरून, मग 7 ते 7:15 आसपास सगळी देवपूजा होऊन जाते. म्हणजे सगळी म्हणजे आपलं हे फक्त बाहेरचं, आणि आपली घरामधल्या देवाला फक्त मी देवा लावते आणि वेळ भेटल्यास मग देवपूजा मी करत असते, मग देव घासून पुसून सगळं दिवे वगैरे. तर असो, आता इकडे बघा किचनमध्ये आलेले आहे, दूध गरम करायला ठेवलं आणि माठ भरायला घेतलेलं आहे. माठ मी शक्यतो संध्याकाळीच भरते, पण रात्री आळस केला माठ भरायला, म्हटलं जाऊ दे सकाळ उठल्या भरायले. सकाळचं पाणी टाकायचं थंड असतं, म्हटलं त्या थंड पाण्यानं फिल्टर चालू करून मग माठ भरावा. रात्रीचा माठ भरायचं म्हटलं की टाक्या दिवसभर तापलेले असतात आणि टाक्यातलं पाणी काय होतं कोमट होऊन जाते, मग फिल्टर चालू केला की फिल्टरचं पण पाणी मग कोमटच येतं. म्हणून म्हटलं जाऊ दे सकाळीच भरता येईल, तर म्हणून आता सकाळी भरते. आणि असं डेली मी माठ काढून धुवत बसत नाही, 2 दिवसातून माठ काढून स्वच्छ धुवून घेते आणि भरते. आणि एरवी मग असं पातेल्यानेच वरती असं वत्ते, मला तो माठ उचलायचं आणि ठेवायचं म्हटलं की ते खूपच जड वाटतो आणि हा माठ ना जड आहे, मग ते फुटण्याची मला खूप भीती वाटते, त्यामुळे 2 ते 3 दिवसातून असं स्वच्छ धुवून मग भरून ठेवत असते. इकडे मी बटाटे उकडून घेतलेत, आता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. आणि बटाटे उकडून स्वच्छ धुवून उकडून घेतले, तांदूळ पण भिजत घातले एका बाजूला, बारीक असा कांदा चिरून घेतला, त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण टाकलं आणि हळदी पावडर वगैरे टाकून मस्त असं परतून घेतलेलं आहे. आणि उकडलेले बटाटे त्यामध्ये टाकायचे. आणि याच्या आधी ना एक मी आमचूर पावडर टाकलेली आहे आणि हिंग पण टाकलेलं आहे. बटाट्याची भाजी बनवताना ना आमचूर पावडर वापरायचं, आंबट पण असा चांगला वाश म्हणजे चव येते, तर बटाट्याची भाजी खायला खूप छान लागते. आणि त्याचबरोबर काय टाकलं, हिंग पण छान लागतं भाजीमध्ये. तर त्यानंतर मोठ्या मोठ्या बटाट्याच्या फोडी करून टाकून दिले मिक्सर करून, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, मस्त अशी आपली सकाळ मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. दादा जातो स्कूलमध्ये,
आणि मग त्याला आता खायला पाहिजे काहीतरी म्हणून ती पहिली बटाट्याची भाजी पीठ वगैरे मळून घेतले. जेवढा काय स्वयंपाक होईल तेवढंसं त्याला मी खायला देणार आहे. तर दोन चपात्या तरी मला त्याच्यासाठी लाटाव्याच लागतील. तर आता होता टाईम तर म्हणून म्हटलं चला आता भात टाकावा फोडणीला, जो की काजू पुलाव. आता बऱ्याच थाळीमध्ये मी हा काजू पुलाव तुम्हाला शेअर केलेला आहे. ज्या काय आपल्या व्हेजिटेबल्स आहेत फ्राय करून घ्यायच्या, त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची मी विसरलेली, त्यामुळे आता हे काजू आणि जिरे त्यासोबत हिरवी मिरची परतून घेतली, नाहीतर भाज्यांबरोबरच हिरवी मिरची परतून घ्यायची. त्यानंतर 1.5 पेला मी तांदूळ घेतला आहे. तर 3 पेल्या असा पाणी घेतलेलं आहे. तांदूळ खूप वेळ झाला भिजत ठेवला होता, त्यामुळे पाणी 3 पेले बास होईल. आणि मीठ टाकलं चवीनुसार. लिंबू अर्धा पिळून घेतले. लिंबू पिळल्यामुळे भात असा पांढरा शुभ्र आणि मोकळा ढोकळा होतो. तर लिंबू पिळून घेतलं आणि त्यानंतर हा तांदूळ बघू शकता, त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे. तांदूळ बघू शकता खूप वेळ झाला भिजलेला आहे, हातावर दाबला तर त्याचा तुकडा पडत आहे. सगळं पाणी तळून हा तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. भाज्यासुद्धा वरून पसरवून द्यायच्या आणि मिक्सर करायच्या नाही आहेत. भाज्या आहे अशा वरच्यावर ठेवायच्या. पुलाव दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि त्याचबरोबर खायलासुद्धा एक नंबर लागतो. कुकर तो दिलेला आहे एका बाजूला लावून आणि दुसरीकडे मी छोले शिजायला टाकलेले आहे. छोले होते फ्रीजमध्ये मध्ये एकदा मी भिजत टाकले होते, त्यातले शिल्लक थोडे राहिलेले होते. ते मी आता त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला साल काढून आणि तोही कुकर लावून दिलेला आहे भाजीसाठी, म्हणजे त्याची एक पातळ भाजी त्याची बनवणार आहे. तर इकडे आंबे आणलेले आहेत साहेबांनी. काल रविवार होता तर रविवारी आंबे आणले होते आणि हा व्हिडिओ आहे तो सोमवारी. मी सोमवारी रस केलेला होता तर त्यातले मी थोडेफार आंबे घेतले. आता मला जेवढा आंब्याचा रस बनवायचा आहे तेवढा. तर आता पहिलाच रस बनवते तर आता जास्त मुलं वगैरे आता खाणार तर म्हणून जास्तच जरा आंबे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवायला पाण्यात भिजत ठेवले जरा वेळ थोडा वेळ. तर इकडे बघू शकता आत्तापर्यंत 10 वाजलेले आहेत आणि समीक्षा मॅडम आंबे काढले की खायला घेतलेले आहेत. ह्या बसल्यात खायला इकडे. आता आंबे म्हटलं ना मुलांना काय जेवणच जात नाही, रस चपाती रस पुरी किंवा मग असे आंबे खात बसायचं. तर चला आंबे भिजत ठेवलं तिकडं. कुकरही आपला तो जो काही छोले आणि बटाट्याचा टाकला होता तोसुद्धा शिजलेत बटाटे आणि छोले. तर आता लगेच भाजी फोडणीला घालूया. लसूण अद्रकची पेस्ट टाकली, मिक्सर करून घेतली. जिरे मोहरीची फोडणी घातली. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे भरपूर अशी, तीही मिक्सर करून घेतली. आणि ती ना तेलामध्ये टाकायची काश्मीरी लाल मिरची पावडर. भाजीचा एक छान सुरेख मस्त सुगंध आणि त्याचा रंग त्याच्यामध्ये छान उतरतो तर तेलामध्ये टाकल्यामुळे. त्यानंतर जे की मी वाटण बनवून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये मध्ये, जी तुम्हाला मी काल रेसिपी शेअर केली, तर ते वाटण टाकलं. जेवढं हवं आहे त्या हिशोबाने 2-3 चमचे टाकलं. आणि त्यानंतर हे टाकलं बघा छोले आपलं बटाटा आणि छोले मसालाही ॲड केलेला आहे एवरेस्टचा, तो पण मिक्स करून घेतला. आणि उतलेलं आहे पाणी, छोलेचं जे काही शिजलेलं पाणी होतं तेच पाणी टाकलेलं आहे. छोले शिजवताना पण मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता आपल्याला बेतानेच मीठ टाकायचं आहे, कारण की त्या वाटणामध्ये पण मीठ आहे. छोले शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे आणि आताही त्या रस्त्यामध्ये आपण थोडंसं टाकायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि ही भाजी मी 5 ते 10 मिनटं शिजवून घेईन. तोपर्यंत इकडे बघू शकता आपला पुलाव झालेला आहे, मस्तपैकी मस्त शिजलेला आहे, मोकळा ढाकळा असा झालेला आहे. मला जसा घरामध्ये हवा असतो त्याच पद्धतीने तो शिजलेला आहे. त्याच्यामध्ये भाज्या वगैरे छान दिसत आहेत आणि कलर बघू शकता अगदीच पांढरा शुभ्र झालेला आहे. भात झालं, 2 भाज्या झालेल्या आहेत आणि आंबेसुद्धा छान असे पाण्यामध्ये भिजलेले आहेत. म्हणजे भिजायला का ठेवले तर त्याच्यावरती ना चीक असतो. भिजत जर ठेवले आहे थोडा वेळ आंबे तर त्याच्यावरचा चीक आहे ना तो अगदी व्यवस्थितपणे धुतला जातो. निघतात आंबे व्यवस्थित असे, त्याच्यावरती चिकट अशी घाण वगैरे असेल ते सगळे धुवून निघून जाते. तर आज मी आपल्या पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस बनवते, जो की आपण हाताने पिळून आंब्याचा रस बनवतो तो तसा. आंबे आणलेत म्हटल्यानंतर तुम्हाला आंब्याचा रस, आंब्याच्या आमरस थाळी प्रत्येक आता म्हणजे इथून पुढं शेअर करणार आहे. तर मग प्रत्येक व्हिडिओमध्ये आंब्याचा रस वेगवेगळ्या पद्धतीनं कसा बनवायचा ते मी सांगणार आहे. आज पहिलीच पद्धत पारंपरिक आपली जी की जुनी पद्धत आहे, आंबे मस्त असे पिळून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर पिळून घ्यायचे. आपण जसं आपण हाताने साली धुतो किंवा त्याच्या कोया आहेत त्या धुतो त्याच पद्धतीने आज मी रस बनवते आहे. सगळ्या आंबे मी धुवून घेतले आणि धुताना काय करायचं आहे, आंब्यांना थोडंसं असं दाबायचं. त्यामुळे काय होतं, ते आंबे आतले जे काय आहेत ना गुठळ्या वगैरे ते एकदम निघल्या जातात, व्यवस्थित असा सॉफ्ट होतो आणि मग पिळायचे आंबे. त्यानंतर बघा सगळे एका पातळीत पिळून घेतलं आणि त्यातल्या जे काही पडलेल्या कोया आहेत त्यासुद्धा मग मी हातानेच अशा कुसकुरून घेतलेल्या आहेत. कोया आणि साली मुलांना खायला दिल्या तरीही चालतील. मध्येच तुम्हाला मी भाजी दाखवली कारण की मध्येच मला भाजी चेक करायची होती. तर भाजी शिजली, गॅस बंद करून अर्धवट झाकण ठेवून दिले. अर्धवट यासाठी की तरी जाऊ नये त्यासाठी.
तर आता इकडे आंब्याचा रस आपला हा झालेला आहे. कोया आणि साली मी एक वेळा धुतला आणि ते पाणी त्यामध्ये ओतलेलं आहे. आता मी काय करत आहे, हा रस जो आहे तो थोडासा अगदी मिक्सरला फिरवत आहे. मिक्सरला रस फिरवत असताना तो काळा पडतो, कारण की मिक्सरमध्ये फिरवतो त्यावेळेस गरम होतो आणि त्या गरमीमुळे रस हा काळा पडतो. रस काळा पडू नये म्हणून काय करायचं आहे, बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत. तर बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे मिक्सरमध्ये रस फिरवत असताना तो पटकन असा गरम होत नाही आहे, त्यामुळे आमरस हा आपला काळा पडत नाही. म्हणून प्रत्येक मिक्सरच्या भांड्यामध्ये आईस क्यूब दोन तीन टाकून द्यायचे. आईस क्यूबमुळे टेम्परेचर थंडच राहतं, आमरस हा गरम होत नाही आहे आणि आपला आमरससुद्धा मग काळा पडत नाही आहे असा राहतो. आपण जसं की पुदिन्याची चटणी, कोथिंबीरची चटणी करत असताना आपण त्यामध्ये आईस क्यूब टाकतो, त्यामुळे ती चटणी काळी होत नाही, त्याचप्रमाणे आमरस बनवत असतानासुद्धा त्यामध्ये आईस क्यूब टाकलं तर आमरस हा आपला काळा पडत नाही आहे. तर आमरसमध्ये मी माझ्या हिशोबाने साखर टाकली, मिक्स करून घेतली आणि तो आमरस मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. आता इकडे लगेच पुरीसाठीचं पीठ मळायला घेतलेलं आहे. पुरी मी आज बनवते आहे मैद्याच्या, तर गव्हाचं पीठ अजिबात बिलकुल वापरलेलं नाही आहे, किंवा ना रवासुद्धा मी त्याच्यामध्ये थोडा पण टाकलेला नाही आहे. तर हा मैदा घरामध्ये होता गावाकडून, जो काही आपला रेशनच्या ह्याच्यामध्ये आपला मिळतो, तर तोच पॅकेट होतं आणि म्हटलं खूप दिवस झालं पडलेलं आहे फ्रीजमध्ये, तर त्याच्या पुऱ्या बनवाव्यात. आणि साहेबांना आणि समीक्षाला मैद्याच्या पुऱ्या आवडतात, तर आज मग मैद्याच्या मी पुऱ्या बनवते. मैदा चाळून घेतला, त्याच्यामध्ये किंचित असा सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं. पाणी टाकून घट्ट असं असं हा कणकेचा गोळा मी मळून घेते. याच्यामध्ये हवं तर थोडंसं तुम्ही तेलही टाकू शकता, पण मी नाही तेल टाकत, तेल टाकले की कणिक काळी पडते. तुम्ही ट्राय करा एकदा तेल टाक. मी पहिले म्हणजे टाकत होते तेल कणकेमध्ये किंवा तेल लावून अशी कणिक मळायची, पण आता एक नवीन टिप्स मी म्हणजे पाहते आहे, किंवा मी पण ते टिप्स फॉलो करते आहे की कणिक मळताना कधीच तेलाचा वापर नाही करायचा, कारण की तेलाचा वापर जर केला तर कणिक पण काळी पडते. कधी पण कणिक भिजवताना पाण्याचा वापर करून कणिक भिजवायची, म्हणजे पाणी टाकूनच आपण कणिक मळतो, पण ज्यावेळेस आपण ठेवतो कणिक फ्रीजमध्ये ठेवत असेल किंवा कणिक मळून बाजूला ठेवतो, तर त्यावेळेस त्याला पाण्याचा हात लावायचा आणि ती बाजूला ठेवून द्यायची झाकून. बघा कणिक अजिबात काळी पडत नाही आहे किंवा त्याला असं खरबसलेलं कडक वगैरे येत नाही आहे. तर कणिक छान अशी मळून घेतली आणि एका बाजूला ठेवून देते. आता ठेवायला माझ्याकडे वेळ नाही आहे, लगेच मी समीक्षेला गोळे बनवायला सांगितलेले आहेत आणि मी भजे वगैरे इतर जी तयारी आहे ती करून घेते. म्हणजे मला भजे बनवायचे आहेत कोबी आणि कांद्याचे, कांदा आणि कोबी मिक्स करून आज मी भजे बनवते. वेळ गरम होतात ताईंना, खूप गरम व्हायला लागले, दिवस असं पूर्ण ऊन तोंडावर आणि गरम होतं, गॅस चालू इकडं भयानक गरम होतं. तर चला इकडे आता कणिक मळून झाली, समीक्षेला म्हटलं जरा गोळे बनवून ठेव आणि मी तोपर्यंत कांदा आणि कोबी कट करून घेते. थोडा कोबी चिरलेलाच होता पण मला थोडा बारीक पाहिजे होता, आणि कोबी कसा चिरायचा भज्यासाठी तो पण मी पुन्हा एकदा मी तुम्हाला ते सांगेन. आत्ता मी वेळीने चिरून घेतला आहे, कारण तो चिरलेलाच होता, भज्यासाठी फक्त मला पातळाचे स्लाइस पाहिजे होते, त्यामुळे मी ती वेळीवरती चिरून घेतला आणि अर्धाच कांदा मी चिरून घेतलेला आहे. इकडे समीक्षा गोळे बनवते आणि तोपर्यंत माझं ते कटिंगचं साहित्य जे काही होतं ते झालं आणि आता लगेच मी पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत. पुऱ्या एकदम मस्त टम्म फुगलेल्या होत्या, पण छान लागतात मैद्याच्या ही पुऱ्या. आणि आमरस किंवा श्रीखंड असं असेल ना बेत, तर मस्त मैद्याची किंवा गव्हाच्या पिठाची पुरी खायला एकदम मस्त लागते आणि त्या थाळीमध्ये शोभा वाढवते. तर पुऱ्या करून घेतल्या, तेल गरम आहे तोपर्यंत आता लगेच तळणीचं आपण जे काही कुरडई पापड आहे ते तळून घेऊया. इकडे मी कोबी बारीक पातळ असं चिरून घेतलं, कांदा आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकली आणि हळदी पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर हे हिरवी मिरचीचं वाटण टाकले, त्यामध्ये जिरे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत ते ठेचून घेतलं होतं, ते टाकले. मिक्सरच्या जार थोडासा धुवून घेतलं, त्यामध्ये मीठ होतं तर त्यामुळे, तर मिक्स करून घेते आता घट्ट असं बॅटर. जास्त पाणी नाही टाकायचं, कोबीला मीठ टाकलं की पाणी सुटतं. तर इकडे पहिलं आता कुरडई पापड वगैरे तळून घेते, नंतर मग शेवटी भजे तळे. ही अशी आमरस थाळी तुम्ही अक्षयतृतीय आता जवळ आली बघा ताईंनो, तर अक्षयतृतीयेला अशी आमरस थाळी तुम्ही बनवू शकता. सणासुदीची ही थाळी आमरस थाळी आहे. तर सगळं साहित्य कुरडई पापड भजे 2 भाज्या
त्याचबरोबर आपला आमरस असं आणि पुरी केलेली आहे. तर अशी ही थाळी तुम्ही आता येत्या सणाला तुम्ही बनवू शकता. तर आमच्याकडे अक्षयतृतीया म्हटलं की पुरणपोळी करतात गावाकडे, तर आमरस हा नंतर करतात किंवा कधीही, म्हणजे जसे आंबे मार्केटमध्ये यायला सुरुवात होते तसं मग आमरस आंबे खायला सुरुवात करतो. असं काही नाही आहे की अक्षयतृतीयापासूनच आमरस खावा असं काही नाही आहे. आधी पण कधी पण बाजारात आले आंबे की चालू करतात. तर आता तळणीचं जे काय भजी कुरडे पापड होतं ते झालं आणि फ्रीजमध्ये जो काही आमरस ठेवलेला आहे तो मी घ्यायला आलेला आहे. आता बसणार आहोत आपण जेवण करायला. बराचसा टायमिंग होत आलेला आहे, 12 वाजले आहेत. देवाला नैवेद्य पण दाखवणार आहे. आमरस बघू शकता मस्त असा दाटसर झालेला आहे. त्याच्यामध्ये मी थोड्याशा आंब्याच्या अशा गुठोळ्या ठेवल्यात की खाताना ते खूप छान लागतात. आंबट आंबट असं आंब्याची चव लागते आमरस खाताना. म्हणून जरी मिक्सरला रस फिरवला तर त्याच्यामध्ये थोड्याशा अशा आंब्याच्या गुठोळ्या ठेवायच्या. मिक्सरमध्ये जास्त रस फिरवायचा नाही खूप वेळ. तर सगळी थाळी वाढवून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते. थाळी इतकी सुंदर छान बनवली आहे. तर थाळी बनवून मग मी पहिल्या देवाला नैवेद्य दाखवेल आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसू. तर ही थाळी ताईनं मी तुमच्यासाठी बनवलेली आहे, जी की तुम्ही ही थाळी अक्षयतृतीया किंवा येणाऱ्या कोणत्याही सणाला किंवा तुमच्या घरी पाहुणे वगैरे येतील, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाहुणे वगैरे घरी येतात, तर त्यावेळेस ही थाळी अशी बनवू शकता. तर त्यासाठी ही थाळी मी बनवलेली आहे. तर थाळी आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा ताईनो, आणि चॅनलवरती नवीन ताई असतील तर त्या ताईने सबस्क्राईब करावं. तर बघा पुलाव पण मस्त झालेला आहे. एका साईडला पुलाव ठेवून देते, भात आहे हा सांगायचं विसरून गेले. तर पुलाव अशा पद्धतीने करा ताईनो, घरामध्ये माझ्याकडे सगळ्यांना आवडायला लागलेला आहे, त्यामुळे आता बऱ्याच थाळीमध्ये तुम्हाला हा पुलाव दिसतो आहे. तर चला अशा पद्धतीने छोले मिक्स बटाट्याची भाजी, त्याचबरोबर पिवळा बटाटा, भजी, कुरडई, पापड, पुऱ्या आणि मस्त असा भात आहे, त्याचबरोबर आमरस आहे मस्त असा. तर चला त्या आमरसावरती तुपाची धार सोडावी, म्हणजे सोडली तर आमरसामध्ये ना विलायची पावडर वगैरे टाकली तरी चालते. माझ्याकडे घरामध्ये आवडत नाही आहे विलायची पावडर आमरसमध्ये, म्हणून मी टाकलेली नव्हती. तर तुम्ही टाकू शकता, सुगंध खूप छान येतो विलायची पावडर टाकल्यामुळे. तर चला देवाला नैवेद्य दाखवून झाला आणि आता मग करते व्हिडिओचा एंड. ताईनो आम्ही आता जेवण करायला बसतो. बाय.